तर चला त्वरा करा सामन्याला सुरुवात करायची आहे। दोन फलंदाज मैदानाच्या आत मध्ये आपण पाहतोय, वल संघाचे सलामीवीर आहेत। सामना जो आहे 3 षटकांचा आहे। बॅट्समन कोण आहे? बॅट्समन संजू विथ बालकृष्ण। तर चला आता मात्र आपण मॅच कडे बोलूया, सामन्याला सुरुवात करायची आहे। संजू विथ बालकृष्ण ही जोडी मैदानाच्या आत मध्ये पाहतोय, हे सलामीवीर आहेत वल संघाच्या माध्यमातून। तर गोलंदाज फ्रंट लाईन गोलंदाज संतोष पंचांच्या माध्यमातून अधिकृत इशारा, सामन्याला सुरुवात होते। गेम स्टार्ट, गेम प्ले, षटक क्रमांक पहिला, षटकातील पहिला बॉल टाकण्यासाठी संतोष गोलंदाज गोलंदाजी मार्क वर आमच्या कॉमेंट्री बॉक्स टोकाकडनं गोलंदाजी करतोय। वेरी फास्ट बॉल, फास्ट बॉल, अडवा बॅट ने। जय जय करते नऊ गज कपिल पाटील खासदार, ज्याच्या नावाचं जय जय करते नऊ गज कपिल पाटील खासदार। एकदा नाही रे दोनदा दादा निवडून येतील कितींदा, एकदा नाही रे दोनदा दादा निवडून येतील कितींदा। आपल्या भिवंडीचे साहेब ते नऊ गज कपिल पाटील खासदार, आपल्या भिवंडीचे साहेब ते नऊ गज कपिल पाटील खासदार। जिल्ह्याची शान ठेवून कर्तव्याची जाण, कपिल पाटील साहेबांना आहे दिल्ली मध्ये हुमान, आहे दिल्ली मध्ये हुमान, आहे दिल्ली मध्ये हुमान। करखाने जिल्ह्याची शान ठेवून कर्तव्याची जाण। दरम्यान या ठिकाणी शुभ आगमन झालेलं आपण पाहतोय, उपाध्यक्ष भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश, त्याचबरोबर सदस्य जिल्हा परिषद ठाणे देवेश पुरुषोत्तम पाटील बबलूशेट साहेबांचं शुभ आगमन या ठिकाणी झालंय। वेलकम, या स्पर्धेच्या माध्यमातून आपलं हार्दिक स्वागत आहे। सुस्वागतम, सुस्वागतम, सुस्वागतम। वळूया मॅच कडे, षटकातील पुढील बॉल, अवलेसा बॉल, जोरदार अपील, मात्र सुरक्षित आहे त्या ठिकाणी बीके आपल्या पॉपिंग क्रीज मध्ये। साहेबांचं शुभ आगमन या ठिकाणी झालंय, आपलं हार्दिक स्वागत आहे। तर संतोष गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वर षटकातील पुढील बॉल टाकण्यासाठी। समोर फलंदाज आपण पाहतोय बालकृष्ण, त्याला बेट केलं होतं मागच्या बॉल वर षटकातील पुढील बॉल, यावेळेसा बॉल उडवलाय, चेंडू हवेत आहे आणि निघून जाईल सीमारेषा पार। ज्याच्या नावाचं जय जय करते नऊ गज कपिल पाटील खासदार, ज्याच्या नावाचं जय जय करते नऊ गज कपिल पाटील खासदार। अतिशय सुरेख फटका मैदानाच्या आत मध्ये, भरपूर आधी चेंडूची लाईन रेड केली होती, सफल झाला होता आणि त्यानंतर मात्र ऑनसाइडला फटका आपण पाहिलाय, सीमारेषा बाहेर षटकार आलाय। साने धावफलक पुढे सरकत आहे, दहावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत, 7 धावा। संतोष गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वर षटकातील पुढील बॉल, समोर बीके, हा बॉल देखील उडवलाय, हवेत आहे आणि निघून जाईल सीमारेषे बाहेर। बॅक टू बॅक दुसरा षटकार। अतिशय सुरेख फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय, बॅक टू बॅक दोन षटकार पाहायला मिळत आहेत। बीके बालकृष्णच्या बॅट मधून चांगली फलंदाजी, चांगला स्टार्ट आपल्या संघाला दिलाय।
एक चांगली सुरुवात फलंदाज बालकृष्ण च्या बॅट मधून तीन बॉल आतापर्यंत फेस केल्यात. तीन बॉल मधील दोन बॉल्स मात्र आपण सीमारेषे बाहेर पाहिल्यात. आवश्यकता होती या फटक्यांची कारण एक महत्वपूर्ण सामना आहे. समोरचा संघ आपण पाहतोय पिंपळगड संघ देखील एक तगडा संघ आहे आणि या संघासमोर तीन षटकांमध्ये चांगली धावसंख्या उभारावी लागेल. वल संघाला षटकातील पुढील बॉल टाकण्यासाठी गोलंदाज बोलतोय संतोष. फुल टॉस आहे चेंडू हवेत मात्र चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी. एक धाव कम्प्लीट झाली आहे. एकापेक्षा आधी एक काही एक नाही. धावफलक एक ने पुढे सरकतय. धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. 14 धावा झाल्यात. पहिल्या षटकाचा खेळ आपण पाहतोय. 14 धावा धावफलकावर झाल्या आहेत. तर पुन्हा एकदा गोलंदाज गोलंदाजी मार्कवर संतोष सज्ज होतोय. समोर फलंदाज जो आपण पाहतोय संजू त्याच्या बॅट मधून आतापर्यंत एक धाव आपण पाहिली आहे. षटकातील शेवटचा बॉल या वेळेस प्रहार झालाय. चेंडू हवेत आहे. क्षेत्र रक्षक त्या ठिकाणी एक चांगला झेल फलंदाज बाद. ज्याच्या नावाच जय जय कारते नऊ गज कपिल पाटील खासदार. ज्याच्या नावाच जय जय कारते नऊ गज कपिल पाटील खासदार. एकदा नाही रे दोनदा दादा निवडून येतील कितींदा. एकदा नाही रे दोनदा दादा निवडून येतील कितींदा. आपल्या भिवंडीचे साहेब ते नऊ गज कपिल पाटील खासदार. आपल्या भिवंडीचे साहेब ते नऊ गज कपिल पाटील खासदार. या फटकामागे तेवढी ताकद झोकताली नव्हती फलंदाज संजू याला. परिणाम स्वरूप चेंडू काही सीमारेषा पार होऊ शकला नव्हता. पहिले षटक कम्प्लीट झाला. एक कडी बाद 14 धावा धावफलकावर आहेत. या सुनील पवार मित्र म्हणेन एक चांगली सुरुवात कारण टेनिस बॉल क्रिकेटचा विचार केला तर कमी षटकांचे सामने आणि या कमी षटकांच्या सामन्यामध्ये 10-12 ची सरासरी चांगली मानली जाते आणि त्या उलट आपण पाहतोय अधिक धावा धावफलकावर लावल्या गेल्यात. 14 धावा एक कडी बाद. आपण जो उल्लेख केला पूर्णपणे आपल्या मताशी कारण की टेनिस क्रिकेट जर आपण सामना पाहिला जेव्हा तीन किंवा चार षटकाचे सामना होतात तेव्हा मात्र ही सुरुवात एक चांगली म्हणता येईल. आणि इथून मात्र अजून जर आक्रमण स्वीकारलं तर या सरसणी जर धावफलकावर आपण धावा पाहिल्या तर किमान 40 पर्यंत संघ मधील मारू शकतोय आणि 40 धावा एक चांगला धावा म्हणून इथं मात्र आपण पाहतोय. अगदी बरोबर आहे. मात्र त्यासाठी हे जे सातत्य आहे ते देखील पुढे कायम ठेवावं लागेल. तर तुमची फलंदाजी असो किंवा तुमची गोलंदाजी संघाला अपेक्षित असते एक चांगली सुरुवात आणि ती या ठिकाणी झाली आहे वल संघाच्या माध्यमातून. आता मात्र महेश आलाय षटकातील पहिला बॉल. पहिलाच बॉल ऑफ साईडला डोलावलाय. चेंडू कार्पेटच्या साने जातोय. क्षेत्ररक्षक दुरून चेंडू पर्यंत पोहोचत आहेत. वाईट ऑफ लॉंग ऑफ चेंडू उचलला गेलाय. त्या दरम्यान दोन धावा. संदेश चांगला एक्स्ट्रा क्रॉस ड्राइव्ह पाहायला मिळालं आणि त्यापेक्षा चांगला तालमेल दोन्ही फलंदाजांमध्ये आपण पाहिलं. दबाव टाकलं पहिली धाव अतिशय वेगात पूर्ण करताना सहज आरामात दुसरी पण धाव कम्प्लीट करतोय ते मात्र फलंदाज. धावसंख्येत बदल पाहतोय आपण. धावसंख्या पुढे सरकते आता मात्र हळूच जर पाहिला पण धावफलकावर 16 गोलंदाज सज्ज होताना महेश मारा करतोय. समोर खेळण्यासाठी आक्रमक फलंदाज अजून खेळपट्टीवर आहे तो म्हणजे मंगेश क्रमांक 3 वर आलेला आहे. फलंदाजी करण्यासाठी थोडस पत्ते आपण संदेश की परिवर्तन करून घेताना इथे मात्र ऑनसाईडच्या क्षेत्ररक्षणामध्ये येस मंगेश साठी ऑनसाईडला प्रोटेक्शन वाढवलंय. हा बॉल फुल टॉस होता. पुन्हा एकदा ऑफसाईडला डोलावलाय. क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचतात. मिसफील्ड झाली. बॅकअप होतोय. त्या दरम्यान दोन धावा कम्प्लीट झाल्या. सुरू आहे रनिंग बिटवीन द विकेट दोन्ही फलंदाजांच्या मध्ये. धावसंख्या 2 ने पुढे सरकेल. धावा धावफलकर आपल्याला पाहायला मिळत आहेत. 18 धावा. संदेश परत पाहिला आपण की मंगेश यांनी ऑफ साईड कडे एक क्लास दाखवण्याचा प्रयत्न केला होता पण यावेळेस आता परफेक्ट प्लेसमेंट टायमिंग करता आले नाही तरी पण दोन धावा सहज पूर्ण करतोय. इथं आता फलंदाज मंगेश दोन चेंडूचा सामना केलाय आणि व्यक्तिगत जर पहिला आपण 4 या धावसंख्येवर फलंदी करताना संघात धावसंख्या पाहतोय आपण 18 मोबदल्यामध्ये. एक चांगली सुरुवात चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. शेलोमता वर्ल्ड संघाच्या माध्यमातून एक तगडा संघ आहे. षटकातील पुढील बॉल या वेळेस बॅट आणि बॉल मध्ये आव तसं संपर्क नाही आहे. ड्राईव्ह केलाय चेंडू ऑफ साईडला. पुन्हा एकदा दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. यस इट इज 2 रन्स. दोन धावा कम्प्लीट झाल्या.
पवार अपन पाहतो वारंवार दुसरी धाव या ठिकाणी कंप्लीट केली जाते, ज्या प्रकारे पॉझिटिव्ह एनर्जी दाखवताय दोन्ही फलंदाज, रेग्युलर क्रिकेटला देखील लाजवेल अशी रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते. पूर्णपणे सहमत आहे आणि एक खास वैशिष्ट्य पाहिलं आपण या षटकामध्ये, चांगली गोलंदाजी आणि चांगल्या गोलंदाजी समतर कसं करायचं, जेव्हा मोठी फटके येत नाही तेव्हा आपण छोट्या फटक्याचा वापर करून डबल आणि सिंगल मध्ये कन्व्हर्ट करणं आणि स्ट्राईक रोटेट करणं आणि सतत धावपळा खालता ठेवणं, एक छान फलंदाजी करताना बघतोय मंगेशाल. नक्कीच पूर्णपणे सहमत आहे तुझ्याशी, एक चांगली रणनीती मैदानाच्या आतमध्ये दोन फलंदाजांच्या मध्ये पाहायला मिळते. तर एक खूप महान व्यक्तिमत्व कॉमेंट्री बॉक्स मध्ये सचिन दादा मात्रे दिवा. हा बॉल फुलटॉस आहे, भिडकावून दिलाय मात्र त्या ठिकाणी क्षेत्र रक्षक, यस इज गॉन बिग विकेट मंगेश भोईर बाद. निकित आपण जी धून ऐकतोय, आज भिवंडी चे लोकप्रिय खासदार सन्माननीय कपिल पाटील साहेबांचा वाढदिवस आहे आणि त्याच्यात औचित्य साधून पाहतोय आपण विनोद दादा ठाकरे साहेब आणि त्याचप्रमाणे सचिन दादा ठाकरे साहेब यांच्या माध्यमातून टेनिस क्रिकेटचा आपण हा बिग बिग प्रोटी प्लस आपण शो पाहतोय. नक्की सांग त्या शो साठी या ठिकाणी वेळात वेळ काढून आलेले मान्यवर आपण व्यासपीठावर पाहतोय. देवेशजी पुरुषोत्तम पाडेल चे उपाध्यक्ष आहेत भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश, त्याचबरोबर सदस्य आहेत जिल्हा परिषद आणि त्यांच्या समवेत या स्पर्धेचे सर्वे सर्व विनोद दादा ठाकरे काही चर्चा करताना. आणि तिथं व्हीव्ही डायव्हर अजून एक पाहतोय आपण विद्यमान ग्रामपंचायत सदस्य राज ठाकरे साहेब ठाकूरपाडा हे सुद्धा सामन्यात आनंद घेताना. सर रविदास भोईर देखील आहेत त्या ठिकाणी. हा बॉल उडवलाय, यस भरपूर लांब उडवलाय, चेंडू सीमारेषेच्या बाहेर षटकार. ज्याच्या नावाचं जय जयकार ते नऊ गज कपिल पाटील खासदार, ज्याच्या नावाचं जय जयकार ते नऊ गज कपिल पाटील खासदार. एकदा नाही रे दोनदा काय क्लास दाखवले. अनिकित इनसाइड आउटचा फटका पाहिला आपण, एक्स्ट्रा कव्हरच्या वरतून एवढं सोपण असते वकारे अशा स्थितीमध्ये जवळपास 40 प्लस सामना पाहतोय आपण वेदर पाहिलं आणि त्या प्रकारे काय क्लास अप्रतिम हा शॉट पाहायला मिळाला. एक्स्ट्रा कव्हरच्या वरतून चेंडूला फेकून देतोय सहा धावेसाठी. या आधी मी का असं म्हटलं होतं की रेग्युलर क्रिकेटला देखील लाजवेल असा खेळ यांच्या माध्यमातून पाहायला मिळतंय, त्याचं एक उदाहरण म्हणून तुम्ही या फटक्याकडे पाहू शकता. इनसाइड आउट फटका, तो देखील सीमारेषे बाहेर वाढ शॉट, सहाने धावफलक पुढे सरकलाय, धावा धावफलकर आपल्याला पाहायला मिळत आहेत. 26 धावा झाल्यात, षटक क्रमांक दुसरं चालू आहे जे षटक महेशच्या माध्यमातून फेकलं जात आहे. जेवढी जास्त उंची तेवढं जास्त अंतर, चेंडू सीमारेषे बाहेर चुमंतर षटकार. ज्याच्या नावाचं जय जयकार ते नऊ गज कपिल पाटील खासदार, ज्याच्या नावाचं जय जयकार ते नऊ गज कपिल पाटील खासदार. एकदा नाही रे दोनदा अतिशय सुरेख फलंदाजी मैदानाच्या आत मध्ये आपण पाहतोय. बॅक टू बॅक दोन षटकार फलंदाज शिवाच्या बॅट मधून आल्यात. दोन षटकाचा खेळ कंप्लीट झालाय, आपण व्यासपीठावर वळूया. यस व्यासपीठावर उपस्थित मान्यवरांचे या ठिकाणी स्वागत सत्कार केला जाईल. व्यासपीठावर उपस्थित आपण पाहतोय देवेशजी पुरुषोत्तम पाडेल, उपाध्यक्ष भारतीय जनता युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश, सदस्य जिल्हा परिषद ठाणे यांचे या ठिकाणी स्वागत सत्कार केला जातोय. या स्पर्धेचे सर्वे सर्वा विनोद दादा ठाकरे यांच्या शुभ हस्ते आपण पाहू शकता. मायेची उबदार श्वाल, प्रेमाचं प्रतीक फुलगुच्छ व या स्पर्धेची गोड आठवण मोमेंटो सन्मान चिन्ह देऊन यथाची स्वागत सत्कार या ठिकाणी केला जातोय. या स्पर्धेचे सर्वे सर्वा विनोद दादा ठाकरे यांच्या शुभ हस्ते आपण पाहू शकता. उपाध्यक्ष भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश जिल्हा परिषद ठाणे
सदस्य दैपेश बोरकृष्ण पाडेल यांच्या ठिकाणी स्वागत सत्कार झालेला आहे। त्यानंतर व्यासपीठावर रंजित शेठ उपस्थित आहेत, त्यांचं देखील स्वागत सत्कार आपण करून घेतोय। पुन्हा एकदा विनंती असेल या स्पर्धेचे सर्वे सर्वा विनोद दादा ठाकरे आपल्या शुभ हस्ते त्यांचं देखील स्वागत सत्कार करून घ्यायचा आहे। रंजित शेठ या ठिकाणी उपस्थित आहेत। माईची उप देणारे श्वाल त्याचबरोबर प्रेमाचं प्रतीक फुलगुच्छ व या स्पर्धेची गोड आठवण एक मोमेंटो जी नक्कीच त्यांना या स्पर्धेची आठवण देईल असं गोड मोमेंटो। त्यानंतर सचिन म्हात्रे या ठिकाणी आहेत। यस आमचे मान्यवर आमच्यापासून रजा घेताना आपण पाहतोय उपाध्यक्ष भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश व सदस्य जिल्हा परिषद ठाणे देवेश पुरुषोत्तम पाडेल उर्फ बबलू शेठ आपण आलात, या स्पर्धेची शोभा दुगुणित केली त्याबद्दल आपले विशेष आभार। त्यानंतर राज ठाकरे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत। पणजीत विद्यमान ग्रामपंचायत सदस्य आणि एक युवा नेते आदरणीय राज ठाकरे साहेबांचा आपण स्वागताने सन्मान करूया। मी विद्यमान उपसरपंच केतन साहेबांना विनंती करेन की आपल्या शुभास्ते आपण एक युवा नेतृत्व ज्यांचे अंगी आहे असे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य ठाकूरपाडा आदरणीय राज दिनकर ठाकरे साहेबांचे इथे मात्र स्वागत आणि सन्मान होताना आपण पाहतोय। खूप एक चांगलं व्यक्तिमत्व साहेबांचं हे पाहू शकता आपण। आणि आता मात्र आपण जाऊया मैदानाकडे, ज्या प्रकारे हा सामना पाहतोय आपण आणि कंटिन्यू रनिंग कॉमेंट्रीला आपण जाऊया संदेश वखरे यांच्याकडे। थँक्यू व्हेरी मच सुनील पवार। षटक क्रमांक तिसरा अर्थात शेवटचं षटक मैदानाच्या आतमध्ये चालू आहे। नंदू गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर। यस नामदेवजी चौधरी या ठिकाणी आहेत, त्यांचं देखील स्वागत सत्कार आपण करून घेतोय। रोहिदास भोईर आपल्यास विनंती आहे की आपल्या शुभ हस्ते नामदेव चौधरी यांचा स्वागत सत्कार करून घ्यायचा आहे। सामाजिक कार्यकर्ता सरवली पाडा स्वागत सत्कार या ठिकाणी केला जातोय। आपण पाहू शकता रोहिदास भोईर यांच्या शुभ हस्ते धन्यवाद स्वागत सत्कार या ठिकाणी झाला आहे। आपण मॅच कडे वळूया। बॅक टू बॅक दोन गडी बाद झाल्या त्या ठिकाणी। नवीन फलंदाज शैलेश मैदानाच्या आतमध्ये। शेवटचं षटक चालू आहे, त्यानंतर मात्र टॉससाठी यायचं आहे गोरसई विपक्ष पायगाव। आपल्याचा बॉल ऑन साइडला डोलवलाय, चेंडू कार्पेटच्या साने जातोय, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत। एक धाव कम्प्लीट झाली, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, मात्र त्या प्रयत्नात फलंदाज बाद धावचुकच्या स्वरूपात। टॉस साठी या कोरसई संघाचा संघनायक त्याचबरोबर पायगाव संघाचा संघनायक
शेवटच्या षटकातील दोन चेंडूंचा खेल बाकी आहे आणि त्यानंतर मात्र टॉस उडवला जाईल। पुढील मॅच भरपूर चांगला सामना मैदानाच्या आत मध्ये पाहायला मिळेल, गोरसई विपक्ष पायगाव। षटकातील पुढील बॉल अवलेसा बॉल उडवलाय निघून जाईल सीमारेषे बाहेर हा षटकार। ज्याच्या नावाचं जय जयकार ते नऊ गज कपिल पाटील खासदार, ज्याच्या नावाचं जय जयकार ते नऊ गज कपिल पाटील खासदार। एकदा नाही रे दोनदा दादा निवडून येतील की तीनदा, एकदा नाही रे दोनदा दादा निवडून येतील की तीनदा। अप्रतिम फटका मैदानाच्या आत मध्ये किरणच्या बॅट मधून पुन्हा एकदा गोलंदाज गोलंदाजी मार्क वर। षटकातील पुढील बॉल यावेळेस बॅट आणि बॉल मध्ये हवं तसं संपर्क नाहीये, मात्र गॅप मधून चेंडू ट्रॅव्हल होतोय, क्षेत्ररक्षक दुरून पोहोचतात चेंडू पर्यंत। त्या दरम्यान दोन धावा कम्प्लीट झाल्या, फक्त दोनच धावा मिळतील या ठिकाणी, कारण तिसरी धाव घेण्याच्या प्रयत्नात फलंदाज बाद झालाय त्या ठिकाणी। टॉस कडे चला, दोन्ही संघाचे संघाने एक टॉस बॉक्स मध्ये जॉईन व्हा। तर व्यासपीठावर उपस्थित राज ठाकरे, राजजी ठाकरे, त्याचबरोबर नामदेव चौधरी, आपण टॉस बॉक्स मध्ये जा, आपला शुभा असते टॉस उडवला जाईल। राज ठाकरे त्याचबरोबर त्यांच्या समवेत नामदेवजी चौधरी, माजी ग्रामपंचायत सदस्य आहेत, त्याचबरोबर राज ठाकरे विद्यमान सदस्य आहेत, त्याच्या शुभा हस्ते आपण टॉस उडवतोय। चला गोरसई संघाचा संघाना एक टॉस साठी या, दोन्ही संघाचे संघाना एक आलेला आहेत। वेलकम अनंत केने, वेलकम विकास मुकादम। टॉस उडवला जाईल विद्यमान ग्रामपंचायत सदस्य राज ठाकरे यांच्या शुभा हस्ते। राज ठाकरे साहेबांच्या शुभा हस्ते टॉस उडवला जातोय त्या ठिकाणी। तर पाहूया टॉस त्या ठिकाणी जिंकलाय गोरसई संघाने। क्षेत्ररक्षण स्वीकारलंय, फलंदाजीसाठी पायगाव संघाला आमंत्रित केलंय, धन्यवाद राजजी ठाकरे नामदेवजी चौधरी। तर पुढील सामना मैदानाच्या आत मध्ये आपल्याला पाहायला मिळेल जय बजरंग गोरसई विपक्ष न्यू मिलन पायगाव। या दोन संघ दरम्यान नुकताच टॉस झालाय, टॉस जिंकलाय जय बजरंग गोरसई संघाने, प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलाय, फलंदाजीसाठी न्यू मिलन पायगाव संघाला आमंत्रित केलंय आणि ज्या वेळेस प्रत्यक्ष सामन्याला सुरुवात होईल त्यावेळेस मात्र मायक्रोफोनवर आपण आवाज ऐकणार आहोत व्हॉइस ऑफ ठाकूरपाडा भिवंडी सुनील पवार।
अनेक अनेक धन्यवाद मेरी आवाज मेरी पहचान संदेश वखारे तर स्वागत है सर्वांचं परत या दुपारच्या सत्रामध्ये मित्रांनो आपण पाहतायत खासदार चषक 2021 व स्वर्गीय वसंत उंदरा ठाकरे ट्रॉफी चा हा तिसरा आणि शेवटचा दिवस आणि आज दुसऱ्या सत्राला आपण प्रारंभ करतोय आणि जो सामना पात्राच्या दिवसाचा दुसऱ्या फेरीतला पहिला सामना आहे दोन दिग्गज संघामध्ये एकीकडे शेलुमा तव्हळ तर दुसरीकडे पाहतोय आपण गावदेवी पिंपळकर आणि जर विचार केला आपण पहिल्या सत्राचा खेळ संपलाय पहिल्या सत्रामध्ये एक खूप छान मोठी फटकेबाजी करून निर्धारित 3 षटकामध्ये जो टार्गेट इथे मात्र उभं केलेलं आहे वळ संघाने पाहतोय आपण तब्बल 46 धावाचं टार्गेट उभं केलंय 18 चेंडूमध्ये काय जबरदस्त फलंदाजी पाहिली आपण हा जर टार्गेट सरकारचा असेल इथे मात्र गावदेवी पिंपळकर संघाला तर आक्रमण पहिल्या चेंडू पासून इथे मात्र करावं लागेल क्षेत्रक्षण इथं मात्र लावले जाते शेलुमा तव्हळ संघाच्या माध्यमातून आणि सलामी जोडी इथं मात्र खेळपट्टीकडे रवाना होताना पाहतो आपण गावदेवी पिंपळकर संघाच्या माध्यमातून एक जबरदस्त पार्टनरशिप करावी लागेल पहिल्या विकेटसाठी तर सज्ज होताना इथं मात्र गोलंदाज व्यक्तिगत स्वतःचं पहिलं इथं मात्र षटक टाकण्यासाठी गोलंदाज पाहतोय आपण शेलुमा तव्हळ संघाच्या माध्यमातून पहिलं षटक टाकण्यासाठी नरेंद्र खूप एक मोठा अनुभव आहे नाही का चांगला लेंथ लेनवर मारा करणारा हा गोलंदाज शेलुमा तव्हळ संघाच्या माध्यमातून क्षेत्रक्षण पाहूया आपण कशा प्रकारे इथं मात्र लावले लागलेले कारण की 3 षटकाचा सामना त्यामध्ये पॉवर प्ले नाही आहे जवळपास गल्लीवर पाहतोय आपण मंगेश उभा आहे यष्टामागे दुरस्त यष्टीरक्षक संजू त्यानंतर कव्हर बाउंड्रीला जर पाहिलं आपण यष्टीरक्षक एक्स्ट्रा कव्हर बाउंड्रीवर स्वतः प्रमोद भोईर आणि लॉंग ऑफ बाउंड्रीवर पाहतो आपण बाळकृष्ण ऑनसेटकडे जर आपण विचार केला तर फाईन लेग सर्कलच्या आतमध्ये जो क्षेत्ररक्षक उभा आहे त्यानंतर स्कोर लेग बाउंड्रीला एका क्षेत्ररक्षक आणि जवळपास बॅकवर्ड स्कोर लेग आणि मिड विकेट अशा प्रकारे इथं मात्र मारा करेल गोलंदाज नरेंद्र समोर खेळण्यासाठी फलंदाज सज्ज येतो संतोष पहिला चेंडू मोठा फटका खेळायचा होता पण टायमिंग करता आला नाही एक्स्ट्रा कव्हर रिजनकडे चेंडू ट्रॅव्हल होतोय तोपर्यंत मात्र एक सिंगल पहिल्या चेंडूवर कंप्लीट करतोय खातं उघडतोय इथं मात्र फलंदाज आपला स्वतःचा आणि संघाचं संतोष पाटील पहिल्या सामन्यामध्ये काही झकास कामगिरी या खेळाडूच्या माध्यमातून पाहायला मिळाली होती 28 धावा आणि 1 विकेट प्राप्त केला होता ऑलराउंडर परफॉर्मन्स करून सामना विठरला होता पण लागोपाठ दुसऱ्या सामन्यामध्ये तो सातत्यपूर्ण कामगिरी इथं मात्र करेल काय तो म्हणजे संतोष पाटील यावेळेस पाहता पाहता आपण बीट होतोय फलंदाज बीट होतोय यष्टीरक्षक चेंडू मात्र गली रिजन कडे जातोय आणि तोपर्यंत मात्र एक सिंगल बाईकच्या स्वरूपात पूर्ण करताना धावसंख्या पाहते आपण पुढे सरकताना ती आता मात्र 3 यानंतर जो सामना होणार आहे आपण नाणेफेक केलेली आहे जयबजरंग गोरसई विपक्ष निमिलम पायगाव नाणेफेकीचा कॉल गोरसई संघाकडे गेलाय आणि प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले याच पात्रा स्लॉग स्वीप केलाय अतिशय चांगला फटका आपण प्लेसमेंट ठीक नव्हती स्कोडलेक रिजन कडे अप्रतिम जेल टिपल्या गेलं आणि पहिल्या विकेटचं पतन पाहतोय आपण इथं आता भरत येतोय परत चांगला फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता पण कुठेतरी जी जागा निवडली ती चुकीची कारण की पहिला पण बॅकवर्ड स्कोर्लेक रिजन कडे क्षेत्ररक्षक तैनात होता एक अप्रतिम जेल टिपल्या गेलं आणि पहिल्या विकेटचं पतन पाहतोय आपण गावदेवी पिंपळकर संघाचं क्रमांक 3 वर नवीन फलंदाज खेळपट्टीवर पाहतोय आपण मैदानाकडे रवाना होताना संतोष जोशी आणि एक मात्र स्ट्राईकला संतोष पाटील पूर्णपणे जबाबदारी वाढली असेल कारण की भरत हा बाद झालेला आहे आणि एक चांगली जबाबदारी घेऊन फटकेबाजी करावी लागेल एक मोठं टार्गेट आहे या दुसऱ्या सत्रामध्ये पाहतोय आपण राईट अमर विकेट नरेंद्र
यात पाता प्रत्येक पुढे सरसावट हा शॉट खेळण्याचा प्रयत्न मोठी कट घेऊन चेंडू मात्र फ्लॅश स्लिप मार्गे गेला होता शॉट थर्ड मॅन डिजनकडे तोपर्यंत मात्र सहज संधी होती संतोष पाटील यांच्या जोड एक रन इथे मात्र कंप्लीट करतोय ज्या एका धावीने धाव संख्येत भर पडते धाव संख्या पाहते आपण पुढे सरकताना इथे मात्र धाव संख्या चार एक बाद 46 धावचं टार्गेट पाहते आपण गावदी पिंपळकर या संघासमोर उभं केले शिलू माता वळसंघाने यास पात्र स्लॉग स्वीपचा फटका डीप मिडविकेट रिजन कडे आणि तोपर्यंत मात्र दुसऱ्या धावीची इथे मात्र मागणी करतोय अतिशय वेगात या दोन रन्स इथे मात्र कंप्लीट करताना पाहतोय आपण फलंदाज संतोष जोशी आला व्यक्तिगत आपलं स्वतःच खातं उघडतोय आणि संघात धाव संख्या जर पाहिली आपण आता मात्र पुढे सरकताना 46 धावचं टार्गेट स्वीकारताना या दुसऱ्या सत्रामध्ये आपण पाहतोय एका गडीच्या मोबदल्यामध्ये 7 यास पत्ता कडक पटका हा चेंडू जाईल का धमाका पाहते आपण स्लॉग स्वीपचा बॅकर्स कोलेजच्या वरतून षटकार जवळपास जवळपास पाहतोय आपण प्रति षटका मागे सरासरी जर पाहिली आपण पहिल्या चेंडू पासून जी सरासरी होती 15.33 ती सरासरी मात्र आता वाढलेली आहे कारण की धावपळकर धाव पाहतोय आपण इथे मात्र 12 एका गडीच्या मोबदल्यामध्ये 46 धावचं टार्गेट आहे आणि 3 षटकामध्ये हे टार्गेट पूर्ण करावं लागेल पण पहिल्या षटकामध्ये एक जबरदस्त कामगिरी पाहायला मिळाली कारण की जी सरासरी होती ती रोखल्या गेली तर मात्र नरेंद्रच्या माध्यमातून अजून दोन्ही फलंदाज खूप आक्रमक आहेत एक संतोष पाटील व्यक्तिगत जर पाहिला आपण इथे मात्र 3 या धावसंख्येवर फलंदाजी करतोय आणि क्रमांक 3 वर येणारा मात्र संतोष जोशी आक्रमण स्वीकारतोय फलंदाजी सूत्रे आपल्या हाती घेतोय आणि एक दमदार षटकार वसूल केला होता पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 1-12 पहिलं सत्र समाप्त झाला होता आणि हा दुसरं सत्र या सामन्यात आपण पाहतोय या सत्रामध्ये 46 धावचं टार्गेट उभं आहे गावदेव पिंपळकर या संघासमोर खासदार चषक 2021 व स्वर्गीय वसंत उंदळ ठाकरे ट्रॉफी चा एक दमदार आयोजन 5 मार्च जर आपण बघितलं तर भिवंडी लोकसभेचे लोकप्रिय खासदार सन्माननीय कपिल पाटील साहेबांचा वाढदिवस आणि त्याच औचित्य साधून ही स्पर्धेचे आयोजन आपण पाहतोय या स्पर्धेचे आयोजक सन्माननीय विनोददादा ठाकरे साहेब आणि तसेच आदरणीय सचिन दादा ठाकरे साहेब आणि संपूर्ण गावदी स्फोट पिंपळ रांधोली यांच्या माध्यमातून एक खूप चांगलं आयोजन पाहतोय आपण गोलंदाज सज्ज होताना इथे मात्र पाहतोय आपण किरण राऊंड द विकेटचा मारा आपण पाहतोय फ्रंटला आलाय चांगला ऑफ ड्राईव्ह पाहतोय आपण पण मात्र प्लेसमेंट ठीक नव्हती आणि टायमिंग सुद्धा या फटक्यामध्ये चांगला पाहायला मिळाला नाही आणि तोपर्यंत मात्र संधी होती सर 2 रन्स इथे मात्र कंप्लीट करतोय फलंदाज संतोष पाटील आक्रमण इथे मात्र करावं लागेल जर सामना जिंकत असेल कारण की दुसऱ्या सत्रामध्ये आपण पाहतोय की 46 धावचं टार्गेट इथे मात्र स्वीकारलेलं आहे गावदेव पिंपळकर या संघाने यावेळेस पात्र अतिशय क्लास फटका पण फटका फसेल काय चांगला प्रयत्न केला होता एक्स्ट्रा कव्हरचा क्षेत्रक्षक जवळपास डीप कव्हर मध्ये जाऊन झेल घेण्याचं त्यापूर्वी मात्र अतिशय वेगात या 2 रन्स इथे मात्र कंप्लीट करतोय परत संतोष पाटील या 2 धावीने संघात धावसंख्या मात्र पुढे सरकते ती हळूच पुढे सरकते ती 16 एक जबरदस्त फलंदाजी करावी लागेल कारण की पत्ता पण टार्गेट खूप मोठं आहे आणि हा टार्गेट जर सरकारायचं असेल तर आक्रमण करणं गरजेचं आहे फ्रंटला आलाय चांगलं एस्टेशन पाहिलं पण शेवटी मात्र बॅकअप व्यवस्थितपणे करता आला नाही खराब चेंडू होता वाईटचा इशारे होते 1+1 अशा एकूण 2 धावा धावफलकामध्ये ऍड करताना आमचे अतिशय उत्कृष्ट गुणलेखक अल्पेशजी गायकवाड सर यांना आपण पाहतोय माहिती देताना की धावसंख्या किती झालेली आहे 18 सतत पाहतोय आपण 2 महिन्यापासून हा व्यक्ती खूप बिझी आहे आणि बघा मित्रांनो एकच सांगेल स्वतः एक हँडिकॅप आहे आणि त्या हँडिकॅपवर मात करून
एक अतिशय चांगली जबाबदारी घेऊन या भिवंडी टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून माहिती मिळते त्यांच्या माध्यमातून की ही त्यांची व्यक्तिगत लागोपाठ एकविशी टूर्नामेंट आपण एक कीर्तिमान अल्पेशजी गायकवाड यांच्या नावावर जाईल ज्या प्रकारे अल्पेश गायकवाड आम्हाला माहिती देताना 31 31वी टूर्नामेंट पाहतोय आपण या सीझनची लगे रहो अल्पेश गायकवाड धाव संख्या जर पहिली आपण धावपळ करू तर मात्र 18 गोलंदाज सजवतोय किरण यास पात्र अजून एक वेगवान चेंडू टाकण्याच्या नादामध्ये स्वैर चेंडू हाताळतोय उजाष्टीच्या खूपच बाहेर आणि डॅशिंग अंदाज अपना अपना असं वाटतं की भाऊ पाटील यांना जर पहिला आपण एका कार्ड लोपरची आठवण मला झाली ज्या प्रकारे भाऊ पाटील सर आपण मी सातत्याने पाहतोय वेस्ट इंडिजचा अतिशय महान ऑलराउंडर आणि भिवंडीमध्ये पाहतोय आपण भाऊ पाटील यांना यावेळेस पात्र अजून एक स्वैर चेंडू भाऊ पाटील सरांची दुनिया समांतर रेषेत वाईटचा इशारा येते अजून या 1+1 असे एकूण दोन धावा ऍड करतील आमचे गुणलेखक स्कोर कार्ड मध्ये धावसंख्या पाहते आपण 21 खूप खराब षटक आता तो इथे मात्र पाहते आपण किरण फक्त आतापर्यंत जर पाहिले आपण दोन चेंडू टाकले गेले त्यानंतर मात्र लागोपाठ तीन चेंडू तर धावटीच्या स्वरूपात फलंदाज बाद होतोय इथे मात्र संतोष पाटील तर क्रमांक पाहतो आपण इथे मात्र 4 गुणेश खूप मोठं नाव आहे गावदी पिंपळकर संघाच्या माध्यमातून जेव्हा रेग्युलर क्रिकेट खेळत होता निकित संदेश वकारे या खेळाडू एक मोठं कीर्तिमान आहे ज्या प्रकारे विकेट टेक्निक त्यांनी पूर्ण केली होती लागोपाठ तीन चेंडूवर 3 मीटर स्टंप उखडले होते आणि काय जबरदस्त एक ऑलराउंडर होता पण आता 40+ संघाच्या माध्यमातून सुद्धा एक खूप मोठी कॅप सोडलेली आहे पिंपळकर संघाच्या माध्यमातून तो गुणेश येतोय एक चांगला ऑलराउंडर म्हणून ज्याची ओळख आहे क्रमांक 4 धावसंख्या जर पहिले आपण धावफलकावर 21 आहे इथून मात्र अजून आक्रमण करावं लागेल कारण की आपली गुणलेखक आम्हाला माहिती देतात की तब्बल अजून 25 धावीची आवश्यकता आहे इथून सामना जिंकण्यासाठी ती क्षमता आहे गुणेशींच्या मध्ये पण क्षमता इथे मात्र सिद्ध करावी लागेल गोलंदाज किरण खराब गोलंदाजी आतापर्यंत त्याच्या माध्यमातून पाहायला मिळते मारा करतोय किरण सफल झाला युगचा फटका अतिशय चांगला खाली क्षेत्रामध्ये चेंडू मात्र स्कोर लेग बाउंड्रीच्या बाहेर सीमा पार दमदार हा चौकार ज्या प्रकारे मी उल्लेख केला होता की गुणेशकडे क्षमता आहे आणि ती क्षमता इथे मात्र सिद्ध करावी लागेल थोडासा आकोट टप्प्यात चेंडू होता बॅकफुटला गेलाय आणि एका चांगला हुकचा फटका पाहिला पण चेंडूला मात्र पाठवलाय स्कोलिक बाउंड्रीच्या बाहेर सीमा पार दमदार धावाची सुरुवात करतोय स्वतःच खातं उघडतोय चौकारांनी संघात धावसंख्या जर पहिले आपण पुढे सरते आता मात्र 25 अजून सामना जिंकण्यासाठी इतर मात्र 21 धावीची आवश्यकता असेल असे माहिती देताना आमचे अतिशय उत्कृष्ट नंबर 1 गुणलेखक अल्पेशजी गायकवाड 9 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि इतर मात्र 21 संदेश वकारे मित्र म्हणून की अजून सामना संपला नाहीये कारण की ज्या प्रकारे आक्रमणाला सुरुवात केली आणि पहिल्या चेंडूवर एक मोठा तगडा प्रहार केले चौकार वसूल केलाय इथे मात्र फलंदाज गुणेश अजून सामना संपला नाहीये सामना एक रंगतदार स्थितीकडे इथे मात्र जाताना पाहतोय आपण त्याचं एक कारण आहे रंगतदार स्थितीकडे का म्हणणार मी कारण की गुणेशकडे ती क्षमता आहे लांब पल्ल्याची षटकार खेळतोय आणि तो खेळाडू जोपर्यंत असेल तोपर्यंत मात्र गावदी स्फोट पिंपळकर संघ निश्चित विजयाकडे वाटचाल करणार आहे पण शेवटी मात्र क्रिकेटमध्ये म्हणतात जो जिता वही सिकंदर सिकंदर कुठला संघ बनेल या सामन्यामध्ये दुसऱ्या फेरीत त्याच्या दिवसातली पहिली लढत पाहतोय आपण शिलमा तावळ विपक्ष गावदी पिंपळकर असे दोन बलाढ्य संघ एकमेकांसमोर दुसऱ्या फेरीमध्ये खासदार चषक 2021 मध्ये इथे मात्र मैदानावर उभे टाकताना पाहतोय आपण यास पात्र अजून एक चांगला फटका पण क्लिअर होईल की मात्र हातात जाईल अजून एक ठोकलाय षटकार इथं मात्र दाखवतोय गुणेश नावाचा फलंदाज खेळपट्टीवर अजून आहे
डीजे खूब खूब धन्यवाद। तुमचं पण मनापासून मी आभार व्यक्त करेन। ज्या प्रकारे आमचा आवाज पोहोचण्याचं आपण काम करतायत, काय सबर शॉट, आणि मी वारंवार उल्लेख का करतोय हे परत एकदा सिद्ध झाले, चेंडू एवढा खराब नव्हता, पण काय क्लास लीगचा फटका पाहिला आपण। मेडिकेटच्या वरतून चेंडूला भिरकावलंय, सामना जिंकण्यासाठी अजून मात्र 8 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि त्यामध्ये धावा पूर्ण करावा लागेल 15। जबरदस्त फटकेबाजी करताना इथं मात्र गुणेश गोलंदाज किरण खूप मोठं षटक आणि महागडं षटक इथं मात्र हाताळताना शेलू माता वर्ल्ड संघासाठी खूप मोठं टार्गेट इथं मात्र पाहिलं होतं आपण दुसऱ्या सत्रामध्ये, पण काय कबूल केलंय, खूप छान कबूल केलंय आतापर्यंत गावदी स्फोट पिंपळगड संघाच्या प्रत्येक फलंदाजांनी। यश पात्रा हा चेंडू चांगला होता, व्हाईट यॉर्कर चेंडू टाकला यश पात्रा, हा फसवा चेंडू पाहतोय आपण, बीट होते, पहिला चांगला चेंडू या षटकामध्ये पाहायला मिळालं किरणच्या माध्यमातून। 7 चेंडूंनी सामना जिंकण्यासाठी मात्र 15 धावांची आवश्यकता आहे। या चेंडूवर जर एखादा मोठा फटका आला तर अजून सामना एक चांगला रंगतदार स्थितीकडे घेऊन जाईल गुणेश। यश पात्रा लोफ्टेड फटका, हवाई फायर, धमाका धमाका आणि हा सुपरस्टार धमाका पाहतोय गुणेशच्या बॅटमधून। निश्चित आता म्हणायला हरकत नाहीये की सामना होता कुठे आणि सामना येऊन ठेपलाय कुठं। एकच सांगेल सर्व क्रिकेट रसिकांसाठी, जेव्हा जेव्हा आपण टेनिस क्रिकेट चा सामना खेळतो आपल्या गावासाठी, आपल्या गावासाठी नाही तर आपल्या गावाच्या प्रत्येक पाठीराख्यासाठी, ज्या प्रकारे इथं मात्र सामना खेळतोय आपल्या संघासाठी, तो म्हणजे गुणेश नावाचा अतिशय चांगला डावखुरा फलंदाज। सामना आता मात्र मी तर म्हणेन की अजून दोन्ही संघाकडे आहे, पण जोपर्यंत खेळपट्टीवर गुणेश असेल तोपर्यंत मात्र गावदेव पिंपळगड सामना घेऊन जाईल। आता मात्र सामना जिंकण्यासाठी एक सोपं समीकरण म्हणावं लागेल संदेश होकारे, ज्या प्रकारे 6 चेंडू आणि फक्त आणि फक्त 9 धावा आणि समोर खेळपट्टीवर कोण आहे, ज्यांनी अतिशय चांगली दणकेबाज खेळी साकडल्या, त्यापर्यंत 4 चेंडूला समोर गेले, त्यामध्ये 2 षटकार ठोकले, त्यानंतर एक क्लास चौकार मारला आणि एक निर्धाव, म्हणजे 4 चेंडूमध्ये 16 या धावसंख्येवर फटकेबाजी करतोय आपल्या संघासाठी, आपल्या गावासाठी आणि आपल्या पाठीराख्यासाठी खूप दमदार कामगिरी करताना इथं मात्र खेळपट्टीवर गुणेशच्या माध्यमातून। चला आपण वेळ कमी घ्या, विनंती असेल कारण की हा आजच्या दिवसाचा दुसरा सामना आहे आणि जर आपण वेळ बघितलं जिथं 12 वाजून गेलेले आणि या सामन्यामध्ये कोणाचे 12 वाजणार हा चित्र अजून आपल्याला चला आपण विनंती की आपल्याला आपण लगेच अन्यथा पेनल्टीचा सामना करावा लागेल अशी सूचना मला अजिंक्यच्या माध्यमातून मिळतात, ती सूचना आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवते। सामना मात्र इथं अतिशय चांगला एक थरारक पाहायला मिळतोय, पण गुणेश खेळपट्टीवर आलाय आणि चौफेर फटकेबाजींच्या माध्यमातून पाहायला मिळाली, तर प्रमोद भोईर अजून एक चांगला गोलंदाज इथं मात्र एक चमत्कारिक गोलंदाजी करेल काय इथं मात्र प्रमोद भोईर, कारण की पद्धत आपण स्ट्राईकला एक जमेची बाजू असेल की संतोष जोशी हा फलंदाज सुद्धा एक चांगली फलंदाजी करतोय। 2 चेंडूचा सामना केलाय, 400 स्ट्राईक रेटने मात्र 2 चेंडूमध्ये 8 या धावसंख्येवर फटकेबाजी करतोय संतोष जोशी। 2 बाद धावपळकर धावा येते इथं मात्र जर पाहिले आपण 37 6 चेंडू 9 असं समीकरण। गोलंदाज सज्ज होताना प्रमोद यास पाहता चांगला चेंडू टर्न केले, चेंडूला पाहतो आपण चांगला फटका, लॉंग ऑन रेजिनकडे चेंडू जातोय अतिशय वेगात, तिथे मात्र दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय आणि अप्रतिम ताळमेल पाहायला मिळालं। पहिल्या चेंडूवर इथं मात्र पहिली धाव घेताना दबाव टाकलाय आणि आरामात इथं मात्र दुसरी धाव पूर्ण करतोय फलंदाज संतोष जोशी। संघात धावसंख्या पुढे सरकली ती आता मात्र 39 चा 5 चेंडू आणि सामना जिंकण्यासाठी 7 धावीची आवश्यकता। पहिल्या सत्रामध्ये जेव्हा आपण पाहिलं होतं की शिलुमाता वर्ल्ड संघाने 45 धावा धावपळकाव लावल्या होत्या, 46 धावाचं टार्गेट होतं, जेव्हा स्वप्नात विचार केला नसेल की दुसऱ्या सत्राचा खेळ जेव्हा चालू होईल पिंपळगड संघ एक अतिशय छान फटकेबाजी करून सामना आपल्या संघाकडे झुकून देईल, तो म्हणजे गुणेश आणि संतोष। यास पात्रा कट केले अतिशय अप्रतिम फटका, आउटफील्ड खूप छान आहे, पण कव्हर बाउंड्रीच्या क्षेत्रक्षक बॅकवर्ड पॉइंट बाउंड्रीकडे येतोय तोपर्यंत मात्र अतिशय वेगात परत या 2 धावा कंप्लीट करतोय आणि या 2 रन्सनी मात्र धावसंख्येत भर पडते, धावसंख्या पडते आपण पुढे सरताना ती 41 सामना जिंकण्यासाठी फक्त आणि फक्त 5 धावीची आवश्यकता असेल, 4 चेंडूचा खेळ बाकी आहे। एक जबरदस्त सामना आपण पाहत आहो, पहिल्या षटकामध्ये ज्या प्रकारे शिलुमाता वर्ल्ड संघाचा दबदबा होता पण त्या दबा पलटवार केलाय
अजून एक चांगला चेंडू पण इथे मात्र फक्त टॅप केले चेंडूला गली रिजन कडे अतिशय वेगात एक सिंगल इथे मात्र गणेश कंप्लीट करतोय आणि नॉट साईडला तर मात्र पाहतोय आपण संतोष जोशी येतोय खूप छान फटकेबाजी करताना आणि आता मात्र सामना जिंकण्यासाठी तीन चेंडू मध्ये अजून चार धावीची आवश्यकता असेल. हा चेंडू विकेट किंवा निर्धाव जर फेकला तर सामना प्रत्येक रंगतदार स्थितीकडे जाईल कारण की गणेश यांचं विकेट जर इथं मात्र घेतलं तर क्वचित कौतिक टर्निंग पॉइंट ठरू शकेल काय पण ती क्षमता सिद्ध करावी लागेल या चेंडूवर गोलंदाज प्रमोद भोईर याला. तीन चेंडू चार असं समीकरण. गोलंदाज सज्ज होताना प्रमोद समोर डावखुरा फलंदाज तुफानी फटकेबाजी करतोय आज मात्र गणेश. गोलंदाज सज्ज होताना प्रमोद भोईर समोर डावखुरा फलंदाज इथं मात्र खेळण्यासाठी गणेश. सज्ज होतोय. चला आपण वेळ कमी घ्या. सातत्याने उल्लेख करतोय वर्णन करतोय कारण की आजच्या दिवसात फक्त दुसरा सामना आणि अंतिम सामना या स्पर्धेतला आपण पाहणार आहोत. यासपात्र खोलवर टप्प्यात चेंडू होता स्विंग करण्याचा प्रयत्न दुरून क्षेत्र शिकतोय दुसऱ्या धावीची मागणी धोकादायक ठरू शकेल काय चांगला प्रयत्न केला होता पण त्यापूर्वी मात्र अतिशय वेगात या दोन रन्स इथं मात्र कम्प्लीट करतोय फलंदाज गणेश आणि संघात धावसंख्या पुढे सरते ती आता मात्र 44. दोन चेंडू आणि सामना जिंकण्यासाठी दोन धावीची आवश्यकता पूर्णपणे आपण पाहतोय. संदेश वगैरे सामना गावदी स्फोट पिंपळगड संघाकडे झोकताना पाहतोय आपण. चौथ्या विकेट साठी एका चांगली पार्टनरशिप इथं मात्र पाहतोय आपण. तिसऱ्या विकेट साठी दोन धावीची आवश्यकता असेल इथं मात्र सामना जिंकण्यासाठी. दोन चेंडूचा खेळ बाकी आहे. समोर खेळण्यासाठी फलंदाज गणेश. आतापर्यंत पाच चेंडूचा सामना केले त्यामध्ये दोन उत्तुंग षटकार एक क्लास चौकार या छोट्याशा खेळीमध्ये पण एका चांगली खेळी इथं मात्र साकारताना आपल्या संघासाठी. चला आपण क्षेत्ररक्षण लावून घ्या. प्रमोद सज्ज होताना गोलंदाज प्रमोद. यास पात्र सफल झालाय टर्न केले चेंडूला पाहतोय आपण बॅकवर्ड स्कोरिंग रेंजिंग कडे चांगलं क्षेत्ररक्षण धोकादायक ठरू शकेल काय पण एकाच आता मात्र एक चेंडू आणि एक धाव परत सामना एक रंगदार स्थितीकडे येताना संदेश होकारे यांना क्रिकेटचा एक चमत्कार खेळ का म्हटला जातोय. एका क्षणी वाटलं होतं की शेवटच्या चेंडूपर्यंत सामना जाणार नाही पण सामना गेलाय इथे मात्र शेवटच्या चेंडूपर्यंत एक चेंडू आणि एक हा चेंडू मात्र निर्धक विकेट जर प्राप्त केला तर इथून मात्र निश्चित विजय साकारेल तो शेवट मात्र वर्ल्ड संघ कारण की चेसिंग कंपल्सरी आहे. थोडीशी टीम मीटिंग करताना काही पाहतोय आपण शेरुमाता वळ संघाचा संघण एक खूप मोठं टार्गेट होतं पण सामना खूप छान रंगतोय. एक चेंडू एक धाव. चला आपण क्षेत्ररक्षण लावून घ्या विनंती आपल्याला. एक चेंडू एक धाव पाहिजे हा सामना जिंकण्यासाठी. फुल पैसा वसूल सामना आपण पाहतोय. ज्या प्रकारे सामना रंगताना पाहतोय कधी सामना शिलुमाता वळ संघाकडे तर कधी पाहतोय आपण गावदेवी पिंपळगड संघाकडे. एका चेंडू मध्ये एका धावीची आवश्यकता आहे इथून मात्र सामना जिंकण्यासाठी. आता मात्र निश्चित शेजारी वाढणार आहे फलंदाज. ज्या प्रकारे आपण पाहतोय ही स्थिती इथं मात्र निर्माण झालेली आहे. स्थिती निर्माण का झाली याचे एक उत्तम उदाहरण पेश केलंय प्रमोद भोईर यांनी की मी हा सामना शेवटच्या चेंडूपर्यंत घेऊन जातोय आणि हा चेंडू कशा प्रकारे हाताळेल इथं मात्र गोलंदाज प्रमोद भोईर. एक चेंडू एक धाव सामना जिंकण्यासाठी. पण स्ट्राईकला इथं मात्र पाहतोय आपण एक जमिनीची बाजू ती म्हणजे स्ट्राईकला संतोष क्रमांक तीन वर येऊन एक चांगली फलंदाजी नॉट स्ट्राईकला गुणेश. चला आपण वेळ कमी घ्या सातत्याने आम्ही विनंती करतोय. खासदार चषक 2021 चा हा अतिशय थरारक सामना आपण पाहतोय. एक रंगतदार स्थितीमध्ये सामना येऊन टिपले एका चेंडू मध्ये इथून मात्र सामना जिंकण्यासाठी एका धावीची आवश्यकता असेल गावदेव पिंपळगड संघ विजय साकारण्यासाठी की मात्र चेलुमाता वळ संघ सामना जिंकेल इथं मात्र हे पाहायचंय. एक चेंडू एक धाव असं समीकरण.
क्षेत्ररक्षण पाहूया आपण कशा प्रकारे लावले गेले. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर पाहतोय आपण. स्वतः मंगेश उपाय पॉइंटला एक क्षेत्ररक्षक पाहतोय आपण. एक्स्ट्रा कव्हरला एक क्षेत्ररक्षक पाहतोय आपण. मिड ऑफला एक क्षेत्ररक्षक पाहतोय. शॉर्ट फाईनल एका सर्कलच्या आतमध्ये बॅकवर्ड स्कोरला एक शॉर्टला एक क्षेत्ररक्षक आणि दोन खेळाडू इथं मात्र पाहतोय आपण. एक मिड विकेट आणि लॉन्ग ऑन बाउंड्री. चला आपण वारंवार मी सूचना करतो त्या सूचनेचं आपण पालन करायचंय. याच पात्र उगचा पटका.